माहेरहून 4 लाख रुपये आण नाहीतर दुसरे लग्न करीन असे म्हणत मानसिक व शारीरिक त्रास देत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सिमरन तौफिक इचलकरंजीकर व 24 राहणार मनीषानगर कोल्हापूर सध्या राहणार यशवंतनगर बार्शी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती तौफिक इचलकरंजीकर, सासू सुफिया इचलकरंजीकर, सासरे तकदीर इचलकरंजीकर व ननंद तजल्ली इचलकरंजीकर या चौघांवर गुन्हा दाखल केलाय. यातील फिर्यादी सिमरन यांचा विवाह कोल्हापूरच्या कापड व्यवसाय करणारे तौफिक यांच्यासोबत दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी बार्शीत झाला. तिच्या आई वडिलांनी खर्च करून पतीस 4 तोळे व प्रपंच साहित्य देऊन विवाह करून दिला होता. त्यानंतर सासरी 2 महिने व्यवस्थित नांदविल्यानंतर फिर्यादी महिलेस तिच्या पतीने माझ्या कापड दुकानास माहेरहून 4 लाख रुपये घेऊन ये नाहीतर मी दुसरे लग्न करणार अशी भाषा वापरून त्रास मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर फिर्यादीच्या सासऱ्याने वडिलास दिनांक 3 सप्टेंबर रोजी फोनवर 4 लाख घेऊन ये नाहीतर तुमची मुलगी सिमरन हिला मी नांदविणार नाही तिला परत घेऊन जा असे म्हणाले. दिनांक 5 सप्टेंबर रोजी सिमरनला माहेरी आणले. त्यानंतर या मुलीने दिनांक 21 सप्टेंबर रोजी ही तक्रार देण्यात आली.